नेर्ले तालुका वाळवा येथे आधार फाउंडेशनतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेचे उपाध्यक्ष डॉक्टर सूरज चौगुले यांचे व्याख्यान झाले. त्यांनी माणूस समजून घेताना हा विषय मांडला. यावेळी डॉक्टर चौगुले म्हणाले, बंद पडलेल्या वस्तू दुरुस्त होतात, पण समाजातील माणसांची मनं दुरुस्त होणे काळाची गरज बनली आहे. प्रत्येक माणसाला जगण्याचा धर्म पाळायला हवा. भाकरीचा चंद्र शोधण्यात भाकरीचा आनंद घ्यायला आम्ही विसरत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. शेतकरी बापाच्या शेतातल्या रणा मोजायला हव्यात. माणूस कसा समजून घ्यायचा यासाठी जवळच्या माणसांशी संवाद साधणे गरजेचे आहे. आम्ही क्रिकेटवीरांच्या रणा मोजतो, पण रात्रंदिवस आऊट घेऊन शेती कसणाऱ्या बापाच्या रणा मोजायला आम्हाला वेळ नाही, हे दुःख आहे. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हायला हवं. बंद पडलेल्या वस्तू दुरुस्त होतात, पण माणसं दुरुस्त होणं गरजेचं आहे. आपल्या माणसाचं आपणच कौतुक करायला हवं, तरच आपणास माणूस म्हणून घेता येईल. श्री विठ्ठल रुक्मिणी मल्टीपर्पज हॉलमध्ये ही व्याख्यानमाला झाली. उद्योजक जयकर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृष्णेचे माजी संचालक दिलीप पाटील, स्वाभिमानीचे तानाजी साठे यांचा सत्कार करण्यात आला. सद्गुरू मातोश्री श्रीयोग हे महिला बचत गट चांगले चालल्याबद्दल महिलांचा सत्कार झाला. कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल डॉक्टर आमिर नदाफ यांना छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार देण्यात आला. निवृत्त सुभेदार मधुकर साळुंके यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार देण्यात आला. फाउंडेशनचे सचिन गवारकर, संतोष खरमाटे, विशाल पाटील, विजय मोरे, हणमंत कुंभार, राजेंद्र कुंभार, संदीप कदम, अभिजित चव्हाण, शशिकांत नाईक, महादेव सावंत, उमेश पाटील, विजय जांभळे, अजिंक्य कुलकर्णी यांच्यासह श्रोते उपस्थित होते. प्राध्यापक अमोल कुंभार यांनी स्वागत केले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष हर्षद पाटील यांनी आभार मानले.